अशा संबंधी सुद्धा अनेक नवीन गोष्टी आणल्या एकाला. काल तर आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी आणि एकेकाचे आमचे पार्लमेंटमधले सहकारी त्यांनी सांगितलं की हनुमान हा मुस्लिम होता. कोण त्याला जात म्हणतोय, कोण त्याला हनुमान म्हणजे मुस्लिम म्हणतोय, कोण आणखी काय काय म्हणतोय, की सगळी ज्ञानात भर टाकणार एक नवीन वर्ग या देशामधून पुढे यायला. आणि अशा प्रकारच्या ज्ञानाच्या माध्यमातून नव्या पिढीला नक्की सुद्धा नेण्याच्या संबंधीची भूमिका आहे हे सांगता येईल. पुष्पक विमान हे आमच्याकडे पूर्वीच तयार झालं होतं. हे सत्तेच्या अतिशय ठिकाणी बसलेल्या लोकांना हे लोक सांगतात जाण्याला. आणि एव्हिएशनच्या क्षेत्रामध्ये आम्ही कसं महत्वाचं योगदान केलं पूर्वीच्या काळामध्ये, की जाणाऱ्या नव्या पिढीच्या समोर सुद्धा वैज्ञानिकांच्या परिषदेमध्ये सुद्धा सांगण्याच्या संबंधीची भूमिका ज्यावेळी घेतली जाते त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची चिंता निर्माण होते. प्रोफेसर पटेल एकेकाळी आम्हा सगळ्यांच्या बरोबर देशातल्या एव्हिएशन खात्याचे मंत्री होते. आणि आता येताना मी ज्या विमानतळावर इथं उतरलो त्या विमानतळावर तिथं पायलट तयार करण्याच्या संबंधीचं आणि त्या क्षेत्रात लागणारे जाणकार तयार करण्याच्या संबंधीची एक उत्तम शैक्षणिक सुविधा या ठिकाणी आहे. आणि सबंध देशातले तरुण तरुण या ठिकाणी येतात, परदेशातून सुद्धा येतात. खरं म्हणजे तर हे पटेलांनी का उद्योग केला मला काही समजत नाही, कारण पुष्पक विमान आमच्याकडे दूरच होतो. हे करण्याची गरज नसते. पूर्वीच्या काळापासून आमच्याकडे चालतच आलेलं होतं. आणि हे साक्षात प्रधानमंत्री सांगतात ते तुम्हाला समजत नाही असं. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळतात त्या चिंताग्रस्त अशा प्रकारच्या आहेत. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती ही आहे की तुमच्या हातामध्ये लेखणी आहे, तुम्ही संस्कार देतात, नवीन पिढी तयार करतात, विज्ञानावर आधारित नव्या पिढीचं मन तयार करण्याच्या संबंधीचं आव्हान हल्लीच्या काळामध्ये नेहमीच्या पेक्षा तुमच्याकडे अधिक आहे. आणि त्यावर सामोरे जाण्याच्या संबंधीची भूमिका ही आपण सगळ्यांनी घेतली होती.